नमस्कार छायाच रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत केक तो ही इडलीच्या भांड्यामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज हा केक रव्यापासून आपण बनवणार आहोत खूपच सोप्पं असं साहित्य आणि अचूक प्रमाण यामध्ये आपण वापरणार आहोत ज्यामुळे अगदी पहिल्या वेळेसही तुमचा केक अगदी परफेक्ट आणि असा जाळीदार स्पॉन्जी बनेल चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बॅटर बनवणार आहोत तर यासाठी इथे मी अर्धा कप दही घेतलं आहे इथे मी या कपाने सगळं साहित्य आज मोजून तुम्हाला दाखवणार आहे इथे आता मी वन थर्ड कप तेल घेतलं आहे तुम्ही याऐवजी बटरसुद्धा मेल्ट करून घेऊ शकता हे वन थर्ड कप आहे या मोठ्या कपामध्ये मी घालून तुम्हाला दाखवते पहा अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी आहे तुम्ही घरातली कुठलीही एक मोठी वाटी घेऊन त्यानेसुद्धा हे सगळं साहित्य मोजून घेऊ शकता आता यामध्ये पाऊन कप साखर घालायची आहे आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे दही तेल आणि साखर सगळं छान एकजीव होईल तरी ते पहा साखरसुद्धा पूर्ण विरघळले आता यामध्ये रवा घालायचा आहे तर इथे मी एक कप रवा यामध्ये घालते जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता कारण आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत याबरोबरच यामध्ये मी पाव कप मैदा घालते मैदा इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण इथे मैद्यामुळे केक छान बाइंडिंग येते केकला आणि जो रवा केक आपला कुस्करल्यासारखा होतो तो होत नाही आता यामध्ये दूध घालायचं आहे तर इथे मी एक कप दूध घेतलं आहे तर इथे सगळं घालायचं नाही आहे सुरुवातीला यातलं अर्धा दूध इथे मी घालते अर्धा कप दूध घातलं आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे पहा मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे हे मिश्रण तुम्हाला आता जरी पातळ वाटत असलं तरी यामध्ये रवा आहे तर आपण हे झाकून ठेवल्यानंतर घट्ट होणार आहे आणखी तर हे आता आधी आपण एका मध्ये काढून घेऊया हे आता मी या बाउलमध्ये काढून घेतलं आता हे आपण झाकून ठेवूया तर दहा ते पंधरा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे याच्यातला रवा छान फुलेल तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया तर इथे पहा मी इडलीचे मोल्ड घेतलेत तर याला ग्रीस करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे आपला केक पटकन निघेल यातून या मी इथे वाट्या घेतल्यात तर वाटीमध्ये सुद्धा मी तुम्हाला हा केक बनवून दाखवणार आहे तुम्हाला इडलीच्या भांड्यात बनवायचं नसेल तर तुम्ही अशा वाट्यांमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता आता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवले यामध्ये असा एक स्टँड ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून हे कढई आपल्याला पाच मिनटं प्रीहीट करायला ठेवायची आहे तर या कढईमध्ये आपण वाटी केक बनवणार आहोत आणि आपण जो इडलीच्या स्टँडमध्ये केक बनवणार आहोत त्यासाठी सुद्धा इथे पहा इडलीचं जे भांडं असतं ते आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे तर हे सुद्धा झाकण ठेवून मंद गॅसवरती मी पाच मिनटं फ्रीहीट करायला ठेवते तुमच्याकडे ज्या पद्धतीचं इडलीचं भांडं असेल ते कुठलंही भांडं तुम्ही इथे वापरू शकता इथे आता जे आपण मिश्रण झाकून ठेवलं होतं दहा मिनटानंतर हे आता आपण पाहूया तर यामध्ये आता एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे एक टी एस पी व्हॅनिला इसेन्स घातला आहे यास याऐवजी या तुम्ही वेलचीपूरसुद्धा यामध्ये घालू शकता यानंतर मी इथे टूटी फ्रुटी घालते टूटी फ्रुटी ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा प्लेनसुद्धा केक बनवू शकता वॅनिला इसेन्स आणि टुटी फ्रुटी अशी मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स केलं आहे हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे तर इथे थोडंसं आपल्याला दूध घालावं लागेल तर जे अर्धा कप आपण दूध बाजूला ठेवलं होतं त्यातलं साधारण दोन चमचे इतकं मी दूध यामध्ये घातलं आहे तर इथे मला अर्धा कप आणि दोन मोठे चमचे इतकं दूध लागलं दुधाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुम्हाला लागू शकतं पण याची कन्सिस्टन्सी तुम्ही लक्षात घ्या मी तुम्हाला दाखवते तर जे रिबीन कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे अगदी स्मूथ असं हे पीठ तयार झालं पाहू शकता असं आपल्याला हवं हे आता यामध्ये एक चमचा वन टी एस पी बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घेऊया आता हे केकचं आपलं बॅटर किंवा पीठ तयार आहे आता लगेचच आपण हे इडलीच्या मोलमध्ये घालूया इथे मी ज्या वाट्या ठेवल्यात ग्रीस करून त्यामध्ये भरून घेते तुम्हाला इडलीच्या भांड्यामध्ये जर बनवायचं नसेल तर तुम्ही अशा वाट्यांमध्ये सुद्धा हा केक बेक करू शकता इथे मी आता इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा हे पीठ घालते यावरती सुद्धा थोडीशी तुटी फ्रुटी घालूया डेकोरेशनसाठी आता हे आपण बेक करायला ठेवू तर हीजी ही जी कढई आपण प्रीहीट करायला ठेवली होती त्यामध्ये हे वाटी केक जे आहेत ते आपण बेक करायला ठेवूया गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि झाकून हे आता आपण बेक करूया त्याबरोबरच हे जे आपण इडलीचं भांडं ठेवलं होतं प्रिहीट करायला त्यामध्ये इडलीचा स्टँड ठेवायचं आहे आणि हे सुद्धा झाकून आता आपण मंद गॅसवरती बेक करून घेऊया आणि आता हे जे ह्या बेक करायसाठी आपल्याला याला दहा ते बारा मिनटं लागतील तर वेळ कमी जास्त लागू शकतो तर इथे पहा जे मी वाटीमध्ये केक ठेवले होते ते छान बेक झालेत हे बेक होण्यासाठी मला साधारण वीस मिनटं लागले आणि जे हे आपण इडलीच्या स्टँडमध्ये ठेवले होते केक ते सुद्धा बेक झालेत आणि यासाठी मला बारा ते पंधरा मिनटं लागले आता हे केक आपण थंड करून पाहूया हे जे वाटी केक आहेत ते पहा असं चेक करून पाहते मी मी सुरीपूर्ण क्लीन निघाले म्हणजे हे केक छान बेक झाले आहेत आता हे सगळे केक थंड करून घेऊया हे इडलीच्या भांड्यात बनवले आपण हा वाटी केक बनवला आणि उरलेलं पीठ मी असं एका टोपामध्ये ओवनमध्ये बेक केलं आहे तर ओवनमध्ये सुद्धा तुम्ही वन एटी डिग्रीला प्रीहिटेड ओवनमध्ये वीस ते पंचवीस मिनटं हा केक बेक करून घेऊ शकता तर इथे सगळे केक थंड झालेत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हा केक डिमोल्ड करायचा आहे तर केक बनवताना सगळं साहित्य योग्य प्रमाणामध्ये घेणं खूपच गरजेचं आहे त्याबरोबरच दही दूध हे रूम टेम्परेचरचं असणंसुद्धा गरजेचं आहे तुम्ही जर बटर वापरत असाल तर बटरसुद्धा मेल्ट करून रूम टेम्परेचरला आल्यावरतीच ते तुम्ही वापरा तरी ते पाहू शकता अगदी मस्त जाळीदार असा केक तयार झाला आहे अगदी स्पॉन्जी आहे खूप सोपं साहित्य यामध्ये आपण वापरलं आहे अगदी घरी असलेलं साहित्य यामध्ये आपण आज वापरलं आणि हा जो आपण ओव्हनमध्ये बेक केला केक तो सुद्धा अगदी व्यवस्थित बेक झाला आहे हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते तर रवा केक असला तरी अजिबात हा कुसकरत नाही आहे पहा मैद्याच्या केकप्रमाणेच हा होतो आणि तुम्ही टेक्स्चर पाहू शकता केकचं हा इडली केक आहे तो मी तुम्हाला तो तोडून दाखवते तर तो आज फक्त एक वाटी रव्यापासून आपण हा मस्त असा केक तयार केला केलाय आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला असं लाइक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद